हे बाप, घातली साडी आता खुश ना? I'm sorry darling. हाँ, एवढं म्हटलं की झालं ना? त्या तिथे माझा अपमान करत होत्या आणि शेळपटासारखं तू बघत बसला होतास. रुपाली, आपल्या घरात मोठ्यांच्या बोलण्याला उलट उत्तर करण्याची पद्धत नाहीये. ऐकूनच घ्यावं लागत आणि तुझी समजूत काढायला इथे यावं असं मला वाटत होत, पण अक्का साहेब खूप चिडल्या होत्या आणि त्या कमरेचं काढून डोक्याला बांधा म्हटल्यावर माझी हिम्मतच नाही झाली. कुणीच कसं काय बोलत नाही त्यांच्या समोर. जाऊ दे ना, कळेल तुला हळूहळू. पण आता माझा मूड ऑफ झाला ना, त्याचं काय? अच्छा, म्हणजे आता बाई साहेबांचा मूड ऑन करावा लागणार. मूड ऑफ घालवण्याचे माझे फंडे वेगळे. कळू तरी देत मला. शॉपिंग केलं ना की मग माझा मूड चांगला होतो. एवढंच ना? मग जायचं? जायचं, पण आता लगेच नाही. मग कधी? पुढल्या वर्षी? ऐकून तरी घे. काय? मी लंचच्या वेळेला तुला फोन करतो. तयार राह. मी पिकअप करतो, मगच जाऊ शॉपिंगला. हो हो, य नक्की नक्की. हवं तर त्या कल्याणीला पण घे बरोबर. नको, त्या बावटला नको. कुणी काही आणलेलं चालतं तिला. तिच्यासाठी कपडे माझी ममाच आणायची. आणि कधी काळी नेलंच ना तिला तर ती सगळ्या कपड्यांच्या आधी प्राइस टॅग्स बघायची आणि स्वस्तातले स्वस्त कपडे घ्यायची. ठीक आहे, आपण दोघच जाऊ, पण दोघ राजा राणी. नाही, प्रिन्सेस आणि तिचा प्रिन्स. तू असं बोललीस ना की मला दुसरं काही सुचतच नाही. अंघोळ सुचायला हवी, त्यासाठी बाथरूम मध्ये जायला हवं. जा. कल्याणी ताई, तुम्ही राहू द्या, तुम्ही बसा. मी आवरते पटापट समज, घडीभर आराम करावा माणसाने. मला आरामाची सवय नाही आहे ग शांता. आणि हे काय, रोजच आहे माझं. तू आवरावर करून घे, मी दुपारच्या जेवणाची तयारी कर. आता काय तयारी करायची? एकदा 11 कामाला लागलं की 1 वाजेपर्यंत समद पटापट होत आहे बघा. अगं म्हणूनच तर म्हणते ना, आत्ता डाळ भिजवून ठेवली की पटकन शिजेल आणि आपल्याला पनीर पण लागेल ना. वय वय. हां, मग दूध तापवते, फाडून गाळून पण ठेवते, म्हणजे पनीर पटकन तयार होईल. कसं सुस्त तुम्हाला समज, तुम्ही नव्हता तेव्हा मी आता पार थकून जायची बघा. म्हणून सांगते आराम कर, आता मी आली आहे ना, सगळं काही ठीक होईल. आता हा चहा देते, तेवढा पिऊन घे. चहा? अगं घे. कल्याणी ताई, 2 दिवस झाले तुम्हाला येऊन आणि इतका जीव लावताय. आज पतूर साधं पाणी प्यालीस का नाही हे बी कुणी विचारलं नाही मला. शांता, उगाच कौतुक नको करूस माझं. आणि भरल्या घरात चहा करून देणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. आणि चहा नुसता घेऊ नकोस, खाऊन घे त्याबरोबर. नाही नाही, मला निसता चहा प्यायची सवय आहे. म्हणूनच काल पोटात जळजळते असं म्हणत होतीस ना. मी तुझं काही ऐकणार नाहीये, तू चहा पिऊन घे आणि खाऊन घे, मी आलेच. आता आता तुम्ही कुठे चाललाय सा? आलेच ग, एक गम्मत आहे, आल्यावर सांगते.
साहेबांचा? तुम्ही इथे? काही हवंय का तुम्हाला? मला ना ते लाल रंगाचं नेल पेंट हवं होतं, ते आहे का? तेच विचारायला आले होते मी. म्हणजे नेल पेंट? म्हणजे नेल पेंट, नेल पेंट. अच्छा, नख पॉलिश होय? नाही नाही, रुपाली ताईच मला नख पॉलिश लावायची ना, तिच्याकडे छान छान रंग आहेत. हो ठीक आहे, मी बघते. किल्ल्या कुठे ठेवल्या? नेहमी तर ऋषी खालीच असतात. किल्ल्या कपाटालाच आणि मी शोधते. ते मला मूर्ख बोलतात ना, ते खरंच आहे. साहेब कसली यादी करताय? अगं घरात बरेचसे दागिने आहेत ना, ते आता बँकेत पाठवून द्यायला पाहिजे लॉकर मध्ये ठेवायला. हो नवीन तर घडवले होतेच, पण अहेरातही खूप दागिने आले आहेत ना, त्याच्यातले मोठे मोठे दाग बघून आपण लॉकर मध्ये ठेवून देऊ. त्याचीच यादी बनवते, म्हणजे आपल्या सुनांना रोजच्याला काही वापरायला हवे असतील ते ठेवूया, बाकीचे पाठवून देऊ. हो सरदेशमुखांच्या सुना सोन्याने पिवळ्या असायलाच हव्यात, आणि त्यानिमित्ताने दागिन्यांना ऊन वारा पण लागेल. पण सावधगिरी बाळगायला हवी देवकी, पाहिलंस ना चोर घरात शिरला होता. अगं अशा माणसांची नजर असते घरावर. मग खरंय हो, लग्न घर म्हटल्यानंतर तिथे चार दागिने असणार असा अंदाज बांधला असेल त्यांनी, पण आयत्या वेळेला कल्याणीला जाग आली म्हणून बरं झालो, नाही तर काही खरं नव्हतं त्या दिवशी. बघा नाव घेतलं आणि आलीच. बोलावलंच सासूबाई. तुझे दागिने कुठे? कपाटात ठेवले. ते आणून दे, बँकेत पाठवायचे, लॉकर मध्ये ठेवा. हो फक्त मंगळसूत्र ठेवते आणि बाकी सगळे दागिने काढून आणून देते कपाटातले पण. तसं नाही म्हटलं मी, तुला रोजच्या वापरायला जे हवेत ते ठेव तुझ्याकडे, बाकीचे पाठवून दे. हलवलीत मान, आता जरा पाय हलवा, निघा. कुणाची आहे हो? अक्का साहेब खरंच सोन्यासारखी सून निवडली आहे तुम्ही. हो विना तक्रार अंगावरचे दागिने सुद्धा द्यायला तयार झाली. बिंडोके ती, दुसरं काही नाही. आणि हो चांदीची भांडी तुझ्या खोलीत आहेत ना, त्याची यादी बनव आणि मला दे.
थांब, पुढे निघालीस? तुला विचारते. आई अगं, ते मी मैत्रिणीच्या घरी जाते नोट्स आणायला. एक तासाभरात येईन परत. शांत झाला चहा पिऊ. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. कल्याणी ताई, अहो हे कशाला एवढी नवी कोरी साडी माझ्यासाठी? वय अगं, मी काय विकत नाही आणली ही साडी. मला लग्नात खूप साड्या आल्या होत्या ना, त्यातलीच आहे. आवडली? माझ्या कशा पै पाय पडता असा? मी नोकर माणूस आहे ना. अग, माणूस तर आहेस ना, आणि वयानेही मोठी आहेस माझ्या, म्हणून पाय पडले. देव तुमचं लई भरलं करो. काय चाललंय ग तुमचं? काय विचारते मी? अक्का साहेब, ते कल्याणी ताई, माझ्या लग्नात साड्या आल्या होत्या ना भरपूर, म्हणून त्यातली एक साडी तिला दिली. नाहीतरी मी इतक्या साड्यांचं काय करणार आहे? म्हणून म्हटलं की. तुला काम सांगितलं होतं ना ग, कपाटातून दागिने काढ, बँकेत पाठवायचेत लॉकरमध्ये ठेवायला. बँक इकडे येणार आहे का? पुन्हा असं नाही होणार, मी आत्ता आणते. काय शांताबाई, मिळवलीत साडी? देवाची आण घेऊन सांगते अक्का साहेब, मी नाही मागितली. अव इतकी वर्ष झाली इथं काम करते, साधा स्वतःच्या तोंडाने रुमाल तरी मागितला का म्या? अग, नोकर माणसानी जरा कमी बोलावं. एक काम कर, उद्याचा दिवस चांगला आहे, गुरुवार आहे, उद्या घडी मोड त्या साडीची. काय आणि आता ठेवा ते काम, खोळंबली आहेत. अगं काढलेस का दागिने? कारणाशिवाय पण रडता येतं का तुला? दागिने सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे मी काय? मी कपाटातच ठेवले होते. अगं कपाट नीट पाहिलंस का तू पण ना? कुठे गेले दागिने? कपाटातच ठेवले होते सासूबाई, पण आता नाहीये. पाय फुटले का त्यांना? स्वतःच्या पायांनी चालत गेले का दागिने बाहेर? काय
त्या चोराच्या हातात तर काहीच नव्हतं. म्हणजे त्याने नाही, मग गेले कुठे दागिने? चंदुके चाचाने चंदुकी चाची को चांदी के चमचे से चटनी चटाई. पूजा काकू, आता हे चांदीचे चमचे तुम्ही विसराच, कारण तुमच्या सेट मध्ये आता सोन्याचे चमचे येणार आहेत. काय अगं, सोन्याचं काय घेऊन बसलीस? भाव किती आहे माहिती का सोन्याचा? बर बस बस ये. सोन्याचे चमचे काय म्हणते बघूया. सोन्यासारख्या भाजीच्या कपाटातून चोरलेलं सोनं, आता त्या कल्याणीचं काही खरं नाही. एवढीशी दिसतेस पण केवढी हिंमत आहे तुझ्या. बदला घेण्यासाठी ही पूजा काहीही करू शकते. बडी कामाची आहेस माझ्या. आता पुढे, आता पुढची चाल सांगते, नीट ऐका. येईल की नाही खरी मजा? 100 नंबरी मजा. ते टारी.